क्रांतिकारी जयबीन सर्वांना, आज आपण आलो आहोत संकेत भोसले यांच्या घरी. 14 फेब्रुवारीला काय मनोवधी प्रकाराच्या प्रवृत्तीच्या लोकांनी संकेत भोसले यांचा खूप मोठी दुर्दैवी घटना घडली. संकेत भोसले यांची हत्या करण्यात आली आणि अशा मनोवधीला ठेचलंच पाहिजे याकरता आज सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब त्यांच्या घटनास्थळी घरी आले होते आणि एक्झॅक्टली मोठा एक आंदोलनची पुकार होती आणि त्या पुकारेला खूप मोठा भरघोस लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. इथे पूर्ण मास रॅली होती पूर्णपणे तहसीलदार कार्यालयामध्ये आणि याच अनुषंगाने आपण संकेतच्या आईला भेटून जाणून घेणार आहोत की ज्यावेळेस आंबेडकरी परिवार त्यांच्याकडे घरी पोहोचलेला आहे तर कसे पाहतात ते त्याकडे. ताई जयबीन, ताई आज स्वतः आंबेडकर साहेब आले होते, आंबेडकर साहेब आले होते, कसं पाहताय तुम्ही या गोष्टीला? कसं संकेतला न्याय मिळेल का? काय वाटतं? असं वाटतंय आम्हाला की न्याय देतील ते. ताई काय घडलं होतं एक्झॅक्टली थोडं सांगत. 12:30 कॉलेजला गेलता, त्याच वेळेस आमची त्याची भेट झाली. तो काय त्यांची धक्काबुक्की झाली. कोणत्या कॉलेजमध्ये? बेनिम कॉलेज. इथे भिवंडी मध्ये धक्काबुक्की झाली. पण ते दोन त्या मुलांनी आमच्या इथल्या माणसं ते भेटवलं पण होतं. त्याला वाटलं असं मिटलंय म्हणून तो सीधा आपल्या घराकडे येत होता. घराकडे येताना त्याच्या आई वडिलांनी येऊन नंतर मग गाड्या घेऊन आली आणि नंतर त्याला असं धक्का देऊन पाडलं. त्यावेळेस तिथं पण त्याला मारलं आणि नंतर त्यांच्या गाडीवर उचलून. कितवीला होता संकेत? कितवीला होता? 11वीला. ते नुकतंच कॉलेजमध्ये प्रवेश झाला. त्याला अजून 16 वर्ष व्हायला 3 महिने बाकी. त्या त्यांच्या एरियामध्ये येऊन त्यांच्या वस्तीमध्ये. आता किती आरोपींना अटक करण्यात आलेलं काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे इथे पोलीस आलेले तपासासाठी वगैरे? इथे घटनास्थळी तुझ्या घरी आलेले का? कुठं मारण आलेली आहे? म्हणजे त्याला किडनॅप करून घेऊन गेले होते का? नेमकं मुख्य कारण फक्त किरकोळ भांडण. म्हणजे संकेत ज्या कॉलेजमध्ये जात होता तिथे तो पोरगा टपोर वगैरे करायला जायचा. काय नाव त्या पोराचं नाव काय त्याचे भांडणं झाले? देवाद होते. मग वडिलांनी म्हणजे सोडवासोडी करण्याच्या ऐवजी त्याला उचलून घेऊन गेले म्हणजे दशेत दाखवायचा. त्याचे वडील कोणत्या पक्षामध्ये आहेत काय सांग? शिंदे गटामध्ये आहे शिवसेनेचे. काय पोस्ट आहे त्याचे? ताई तुम्ही सरकारला काय मागणी करता? काय तुमची दरखास्त आहे? त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. ओके. किती लोक होते टोटल काय कळलं का तुम्हाला? 15-16. ताई आनंदराज साहेब आले होते इथे, काय तुमची वार्ता झाली? काय बोलली तुम्हाला? काय आश्वासन? आम्ही सगळ्याला पकडू, ज्यांना पकडू त्यांना आम्ही तुमचं काय वार्तालाप झाली साहेबांशी परत मोर्चानंतर? तर या मोर्चाच्या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष दादा पवार सुद्धा या ठिकाणी आले होते, ज्यांनी माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये ते सामील झाले होते भरघोस लोकांसोबत. तर आपण भेटणार आहोत संतोष दादा पवार यांना. दादा जयबीन. जयबीन दादा, कसं पाहताय या क्रूरपणाला? या मनुवादी जे व्यक्ती आहे त्यांनी हा मनुवादचा घाट गाठलेला आहे, याबद्दल काय वाटतंय? कसं पाहता तुम्ही? संकेत भोसले ह्या 16 वर्षाच्या मुलाची अत्यंत निर्घृतपणे हत्या केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज माननीय रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराजजी आंबेडकर साहेब सहानुभूतीला व एक विराट असा मोर्चा प्रांत कार्यालयामध्ये घेऊन जाण्यात आला आणि साहेबांनी तिथे अशी मागणी केली का प्रत्येक आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तसेच त्यांना ॲट्रॉसिटी पण लागली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे 50 लाख रुपये मिळाले पाहिजे पुनर्वसनासाठी, ही मागणी केलेली आहे आणि अत्यंत विराट असा आज मोर्चा निघाला आहे आणि सरकार ही नक्कीच दखल घेईल. आता पुढे असं काही घटना घडू नये कारण दिवसांदिवस मनुवादी विचारांचे सरकार सुद्धा मनुवादी विचारांचे आहे, त्यामुळे हे सगळं घडतंय ना. तर तुम्ही काय आव्हान कराल जनतेला?
जनतेला मी आवाहन असं करू इच्छितो की मी तुमच्या वस्तीमध्ये आहात, तुम्ही जे आमच्यासारखी अशी काही कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याशी तुम्ही संपर्कमध्ये राहा, तर जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत. आणि मी त्यांना पण मी इशारा देतो का तुम्ही आम्हाला पुन्हा 1 जानेवारी इथे जो विजयस्तंभ आहे आणि जी जी घटना जी या पेशवांना 500 महाराणी 25,000 पेशव्यांना जशी कत्तल केली आहे तर ती वेळ आमच्याकडे आणून घेऊ नका. शौर्याचं प्रतीक आहे आणि असे शौर्याचे प्रतीक आहेत असेच आमच्या समाजातील तुम्ही जर मुलांना टार्गेट करत असाल तर आम्ही ते जो दिवस आहे ते आम्ही पुनरावृत्ती करू. नाही संकेत हा नुकताच 16 वर्ष झाला होता, आज तुमचा मुलगा इथे नाही, हयातमध्ये नाही, काय वाटतं तुम्हाला आणि कसं पाहता तुम्ही या गोष्टी? म्हणजे काही झालं तर ती परत फेड होऊ शकत नाही, म्हणजे तो त्याला काय व्हायचं होतं, काय कधी मोठं होऊन काय व्हायचं होतं, तुझं काय सुटलं? ताई कसं पाहता या हत्येकडे, काय सांगाय? या हत्येकडे खरं म्हणजे आज आपला देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष झालेले आहे पण तरी सुद्धा हा मनुवाद ह्या भारतातला संपत नाहीये. कारण हे काय करतात की ब्राह्मणवाद असा एक असा आहे की तो आपल्या हाताने काटा कधीच काढतो, दुसऱ्या हातून काटा काढत असतो, तर त्याने हेच काम इथे केलं मला असं वाटतं कुठेतरी. कारण कसं आहे माहितीये का, आपले जे आता बौद्ध समाजचे मुलं जे पुढे जातात चांगलं शिक्षण घेत आहे हे त्यांना बघत नाही आहे, मग त्यांना कसं संपवायचं? ते त्यांनी असा कष्ट बसलेला आहे, एखाद्या तुझ्या समाजात पोराला काय पैसे द्यायचे त्याला बोलून घ्यायचं आणि त्याला सांगतो याला असं कर, म्हणजे तो काय करत, तो पण आता अल्लड बुद्धी मग तो पण वोशमध्ये येऊन योज गमन बसतो आणि तो त्याचा एखादा आता जसं आपल्या संकेतच झालेला आहे याच्यामध्ये. संकेत हा खूप चांगला हुशार मुलगा होता आणि हा यांना बघवला नाही गेला. आणि मी म्हणते ह्या आता एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणा इथून काहीच दूर नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब दारापर्यंत पोहोचणारा व्यक्ती लोकांच्या, आज जिथं कमसे कमी 1-3 दिवस झाले आहे शिंदे साहेबांना, शिंदे साहेब दारापर्यंत पोहोचतात लोकांच्या, हा मुखवटा घातलेला आहे काय काय वाटतं? तो मुखवटाचा आहे, आपण दिखावाचा आहे हा की काय पुढचे इलेक्शन जिंकण्याकरता. पण मला असं म्हणायचं शिंदे साहेबांना की आज या मुलाला 1-3 दिवस झाले, तुम्ही त्यांच्या आई वडील सातवून त्याला का नाही आले? त्याला एवढं बेर आहे म्हणजे मारलं गेलं की तो मुलगा 7-8 दिवस दवाखान्यात पडला तर बोलता येतो, त्याच्या आई वडील अवस्था काय होती? तुम्ही तर मुख्यमंत्री आहे, तुम्ही लोकांच्या दारा पण पोहोचले व्यक्ती होते, मग तुम्ही इथं का नाही पोहोचले? हे कोणचं लांब होतं ठाणा जिल्हा आणि आपला भिवंडी त्यांचा खोटेपण आहे. मग हे कुठे मला मला तर असं वाटतं कुठे खोटेपण आहे की ते फक्त दाखवताय एक आणि करताय, पण त्यांनी असं ना का तुम्ही मुख्यमंत्री होता, तुमचं काम होतं त्यांच्या आईवडची भेट घ्यायची, त्यांचं एक बाळ गेलेलं आहे, तुमचं पण बाळ गेलं, तुम्ही पण दुःखात, तुम्ही एक पिक्चर काढला होता, तुम्ही जसे दुःखात गेले होते त्यांच्या आईवर पण दुःखात गेले, तुम्हाला दुःख जाणवायला पाहिजे आणि तुम्ही शिंदे साहेब त्यांच्या आई वडिलाला भेटायला यायला पाहिजे, हे तुमचं कर्तव्य होतं कारण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मनुवादी सरकारमध्ये त्यांचा समावेश झालेला, कसं काय योगदान दिलेल्या गोष्टीमध्ये? पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून द्यायचं होतं, त्यांनी त्यांचं मुख्यमंत्री पद त्यांना आहे त्या पदानुसार त्यांनी यायचं होतं, बाकी त्यांनी बाजून द्यायचं. त्यांना पब्लिकने निवडून दिलं होतं, का निवडलं होतं की मुख्यमंत्री हा सगळ्यांचा असतो, हा काही एका जातीचा की कोणा एका माणसाचा किंवा एका पक्षाचा नसतो. मुळात तो विभाग प्रमुख जो आहे त्यांचा वडील, तो त्यांच्या शिंदे गटाचा विभाग प्रमुख आहे. त्यांनी तत्काल मध्ये त्याचं पद रद्द करायला पाहिजे आणि त्याला त्याला अटक करून आणि त्यांनी जर मारून त्याला फाशी द्यायला पाहिजे तर शिंदे खरंच मुख्यमंत्री त्याला म्हटल्या जाईल. नाहीतर काय माहितीये का, हे खोके सरकार म्हटलं जाईल. हो ते तर खोकेच म्हणणारच आहे कोणी. जर शिंदे साहेबांनी तत्काळ मध्ये त्यांच्या जे प्रशांत आपला आता सध्या कोण आहे मंचावरती आपल्या गृहमंत्री कोण आहे, फडणवीस साहेब आहे, तर फडणवीस साहेबांना पण विनंती आहे की त्यांनी काय करावं की त्यांनी पटकन त्यांना अटक करावं, किती ते 9-10 लोक आहे त्यांना अटक करा, जो गुन्हेगार असेल त्यांना फाशी द्यावं की नंतर असं कृत्य कुठे घडणार नाहीये आणि असं गरिबाचं लेकरू जाणार नाहीये. आज हा समज गरीब आहे बिचारा, हा काही करू शकत नाहीये. आज ते 9-10 मुलं एका मुलाला मारताय, तो एकटा मुलगा काय,
त्याच्या त्यांच्या जर दम असत ना तर त्यांनी एकट्याने यायचं होतं, त्या मुलासाठी लढायचं होतं तेव्हा त्याला खरं म्हटलं असता. पण तुम्ही एका मुलासाठी 10 लोक मिळून मारताय. अरे तुम्ही बुजदिल कायरात तुम्ही लोक, तुमच्या दम नाही आहे. एकटा यायचं होतं मुलासाठी लढायचं होतं तर म्हणतात तुला कर. एका बापाने काढला तो 10 बापाचा काढलेला. म्हणून त्या मुलाला असली असे 10 लोकांनी जाऊन मारून त्या मुलाची आज हत्या केलेली आहे. तर हा कुठेतरी मला वाटते हा मनुवाद, कारण ह्या देशाला स्वातंत्र्य म्हणून 76 वर्ष झाले पण हा मनुवाद नाही संपलेला नाही. बाबासाहेबांनी मनुस्थिती जाळून ह्या सगळ्या गोष्टी नष्ट केलेल्या आहेत, पण तरी सुद्धा एक पुनर्वृत्ती होती त्याबद्दल काय सांगा. हे काय माहितीये का, ह्या देशातला हे कधी संपणार नाही. हे फक्त इलेक्शना पुरतं हे जाऊन कुठे जेवतील, पण जेव्हा यांचं इलेक्शन संपते ना हे तुम्हाला ते येतो तो हा हा तो म्हणजे तुमचे आमचे हे लोक चालू द्यायचं करणं. तर मला समाजाला विनंती आहे करणं, समाज जागा व्हा. आता कुठेतरी तुम्हाला हे लोकांचे कृत्य बघा तुम्ही, आणि असं बघून तर तुम्ही आपल्या घराकडे वळा. आपले बाबासाहेब नाहीये पण बाबासाहेबांचे नातू आहे त्यांच्या सोबत राहा, तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. कारण ते नेहमी कसं सोपं असं. आज आपले सरसर आनंद आंबेडकर साहेब इथं आले होते, त्यांनी येऊन सांत्वन केलं त्यांच्या आई बाबांचं. व तिथं जाऊन सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांना सजा व्हायलाच पाहिजे. हे आपल्या आनंद आंबेडकरांचं म्हणजे आज आपल्याला उपघात कोण पडत आहे. काली आपले बाबासाहेब होते, आज पण त्यांचंच रक्त आहे नातू, आज तेच आपलं मत करत आहे. तर मला आपल्या समाजाला मला हेच म्हणायचं आहे की सगळ्यांनी एकत्र या आणि आंबेडकर यांना जुळून राहा. आपल्यावरती अन्याय अत्याचार होणार नाही, कारण आपलं भीमाचं रक्त अजून आहे. तुम्ही ते विसरू नका, ते कुठे विकलं जाणार नाही आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे की आपल्या घरात आलो ना तर आपले मुलांची अशी हत्या होणार नाही आहे आणि आपल्यावरती अन्याय होणार नाही. आपला समाज आजपर्यंत एकत्र आहे ना, यांना सळो की पळो करू आपण लोक, पण आज आपला समाज एकत्र येत नाही. आज विभागला गेला कोणी, राष्ट्रवादी कोणी, शिवसेना कोणी, काँग्रेस कोणी, बीजेपी गेलेला आहे. आज का याच्यामुळे ही घटना घडते आहे. त्यात चुकी कुठेतरी मला वाटते काही आपल्या 4 लोकांची आहे त्यामध्ये. पण काही बरेच समाज आपला सुधारला, आज आपला समाज आंबेडकर सुडलेला आहे. तर अजून काही सो भरकडलं समाज असेल त्यांना विनंती आहे की तुम्ही अजून वेळ गेली नाही. 2024 नंतरला पुन्हा वेळ देऊ नका, आता तर एकत्र या. ज्या अर्थी बौद्ध समाजावरती अन्याय होतो त्याच अर्थी पडवेल मध्ये सुद्धा एक मुस्लिम समुदायावरती मोठा अन्याय करण्यात आला होता. 22 फेब्रुवारी ची राम मूर्तीची प्रतिस्थापना होती, त्या दिवशी पडवेलमध्ये किस्सा घडला होता. तिथे मोठी शक्ती होती, आरएसएसचे काही लोक होते, बीजेपीचे काही लोक होते, त्यांनी शिवसेनेचे काही लोक होते, त्यांनी रॅली काढली होती. तर त्या अनुषंगाने आपण भेटणार आहोत सुफ्याचा मुकादम यांना आणि जाणून घेणार आहोत काय प्रकार आहे. सुफ्यांजी काय वाटतं तुम्हाला, कैसे देख रहे इसको इस नजर से. असल में हमारे जो सरसेनानी आनंदराज अम्बेडकर साहब जो आए और साहब यहाँ पर आकर ये जो देखो हम लोग आ सकते हैं यहाँ पे, लेकिन ये माँ का जो दुख है ना, जो दर्द जिसने 9 महीना बच्चे को पाल के इतना बड़ा की, आज वो बच्चा उनसे छिन गया. हम लोग आकर इनको दिलासा दे सकते हैं लेकिन वो माँ का दुख नहीं बांट सकते, समझ गए. लेकिन जो माँ का बेटा गया है तो इसके लिए सरकार से निवेदन करते कि अब जागो. इतने साल हो गए हमको, हमारे को 76 साल हमको आजाद होकर आजादी देश को कर, लेकिन हम आजाद नहीं हुए. ना मुस्लिम समाज हुआ है, ना हमारा बहुजन समाज हुआ है, ठीक है. आज भी हमारे पे अन्याय अत्याचार चल रहा है. और अगर मैं हमारे बहुजन समाज से एक निवेदन करूंगा कि आप लोग समुन्द्र की तरह हो लेकिन तालाब में बटे हुए हो, एकजुट हो जाओ. आज बाबा साहब ने आप लोगों को जो वक्त था, जो 3000 साल जो हमारे बहुजन समाज ने जो अन्याय अत्याचार सहन किया है, आज भी वही चल रहा है. क्यों चल रहा है, क्योंकि तुम लोग बटे हुए हो, मुस्लिम समाज भी बटा हुआ है. आज एक हो जाओ और एक होने का वक्त है. आज आनंदराज अम्बेडकर साहब जो बाबा साहब के वंश है, आज इनको जुड़कर आप एक होकर काम करो. इंशाल्लाह आप लोगों को कभी कोई तकलीफ नहीं होगी. आज ये माँ का जो बच्चा गया हुआ है, पूरा मुस्लिम समाज तुम इनके साथ है, समझ गए. और हम ये कभी भी अन्य अत्याचार सहन नहीं करेंगे. और अब की बार ये समझ लो कि कौन आपका नेता है और कौन आपको जिंदगी दे सकता है. आपको बाबा साहब ने इतनी बड़ा जो हक देकर गया है, आज उनके वंश जिंदा है, उनको लेके चलो उनको. क्योंकि ये देश के अंदर सिर्फ वही एक ऐसा बाबा साहब की एक जो वंश है वही आपको न्याय दिला सकता है. ये पैसा वो वोट आया 2000-5000 ये जिंदगी नहीं है हमारी, ठीक है. ऐसे माओ के कितने बच्चे उजड़ जाएंगे ये दुनिया से. यहाँ पे भिवंडी के अंदर 4 बच्चों की हत्या हो गई है और ऐसी कितनी माए जो अपने आज इनको 50 लाख दो, 5 करोड़ भी दो, 50 करोड़ दो, वो दर्द नहीं बांट सकते. लेकिन उनका संकेत रिटर्न नहीं आएगा. और जो संकेत भोसले की हत्या हुई है, लेकिन सरकार से निवेदन है कि वो माँ को
उनका हक है कि उनको एक अच्छे से अच्छी उनको सेट करना, उनकी जिंदगी बनाना भी उनका हक है, क्योंकि उनके जो आगे का जो बच्चा था जो उनके लिए कुछ कर सकता था वो चला गया है। तो अब सरकार का काम है कि इनका सहारा बने और पूरा मुस्लिम समाज इंशाल्लाह इनके साथ खड़ा हुआ है और खड़ा रहेगा। विचारती मनुवादी ज्यावेळेस त्याचं मनुवादाचं डोकं वर काढायचा प्रयत्न करतो, तर आंबेडकरी चळवळ आणि खास करून आंबेडकर घराणं हे बहुजन समाजासाठी मुस्लिम समाजासाठी नेहमी अग्रसर भूमिका ठेवते। तर आज याप्रमाणे मोठी रॅली झाली आणि या नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की जो संकेत भोसले आहे त्याच्यावरती जो क्रूर हत्या झालेली आहे, तर या परिवारातील जे संकट दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, तर याला तुम्ही कसं पाहता ते नक्की कळवा आणि त्याचा जाहीर निषेध नक्कीच करा। पण या सरकारला नक्कीच 2024 इलेक्शनमध्ये तुम्ही दाखवून द्या की तुम्ही एकजुटीने आंबेडकर चळवळीमध्ये एकत्र येऊन या संघर्षामध्ये सगळ्यांना यश करण्यासाठी तुम्ही सुद्धा साथ द्या। पंचवीस चाट कॅमेरा अविनाश।